मी सध्या फळेगाव इथे जिंतूर जाणाऱ्या महामार्गाच्या रस्त्याच्या उभा आहे आणि आपण पाहू शकता एका खासगी कंपनीकडून याच रस्त्याच्या कडेला OFC केबल टाकण्याचं काम सुरू आहे. तर आपण पाहू शकतो की गेल्या 2-3 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम झालं आणि या रस्त्याच्या कडेलाच OFC केबल टाकण्याचं काम एका खासगी कंपनीने सुरू केलं असून एकंदरीत जर पाहिलं तर रस्त्याच्या थोड्या बाजूला आहे नाली करण्याचं असताना मात्र या कंपनीकडून रस्त्याच्या कडेलाच ही नाली करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मोठे मोठे असे खड्डे केले होते आणि कुठेतरी खड्डे व्यवस्थित बुजले न गेल्यामुळे इथे किरकोळ अपघात होत आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तरी या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जरी परवानगी घेतली असली तरी मात्र हे काम त्यांनी व्यवस्थित न केल्यामुळे इथे छोटे मोठे अपघात घडत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर पुणे औरंगाबाद संभाजीनगर ठिकाणी जाण्यासाठी हा अगदी एक चांगला मार्ग म्हणून या मार्गाची ओळख आहे आणि याच रस्त्याच्या कडेला एका खाजगी कंपनीने कुठेतरी हा काम केल्यामुळे आता रस्ता टिकेल की ना टिकेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत या कंपनीविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाने याच कंपनीला जे व्यवस्थितरित्या काम करून त्याला कुठेतरी अंकुश लावावा अशीच मागणी नागरिकातून होत आहे. फारुख शेख, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, हिंगोली.